hello friends i'm mr. ravindra bhali rao and i welcome you to my channel that is english for learners friends today we shall discuss about how to solve a question paper that is a practice paper or we can say a unit test practice paper of standard 10 but before watching this video as usual i request you don't forget to subscribe my channel Tarvitranu, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक लेसनवरती वन पॉईंट फोर बी स्मार्ट या लेसनवरती एक युनिट टेस्ट पेपर आपण सॉल्व करणार आहोत डिस्कस करणार आहोत ठीक आहे चला तर आपण सुरुवात करूया युनिट टेस्ट सेल्फ प्रॅक्टिस या पेपरबद्दल हा पेपर, पेपर आपण ट्वेंटी मार्क्सचा बनवलेला आहे याला आपण टाईम फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्समध्ये आपण सॉल्व करू शकतो आणि हा जो क्वेश्चन पेपर आपण बनवलेला आहे तो स्टँडर्ड टेन लोअर लेवल इंग्लिश वन पॉईंट फोर वन पॉईंट फोर बी स्मार्ट या लेसनवरती आधारित आहे चला तर आपण डायरेक्टली क्वेश्चन पेपर आपण बघूया सो फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर वन इट इज रिलेटेड टू द लँग्वेज स्टडीशी रिलेटेड हा क्वेशन आहे हा क्वेश्चन फाय मार्क्ससाठी आपण बनवलेला आहे ओके राईट ना क्वेश्चन नंबर वन डू एज डिरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर आता हे एट्टी मार्क्सच्या क्वेश्चन पेपरमधून घेतलेलं आहे इथे फाय क्वेश्चन दिलेले आहेत फाय ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि ईच ॲक्टिव्हिटी फॉर वन मार्क्स इथे टू मार्क्स दिसतील पण आपण ती वन मार्क्ससाठी ग्राह्य धरूया सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज दॅट कम्प्लीट द वर्ड्स बाय यूजिंग द करेक्ट लेटर्स ॲट मीन्स यू हॅव गिवन फोर वर्ड्स तुम्हाला चार शब्द दिलेले आहेत आणि प्रत्येक शब्दामध्ये एक लेटर एक अक्षर अल्फाबेट मिसिंग आहे तुम्ही असा एक अल्फाबेट ए बी सी डी जे काय ए पीपासून झेडपर्यंत यापैकी या कुठलाही एक अल्फाबेट असा फिलअप करायचा आहे जेणेकरून तो जो शब्द न्यू तयार होईल त्याला अर्थ पूर्ण असावा त्याला मिनिंग असावा फॉर एक्झाम्पल वन बघा बी डॅश एन के नेक्स्ट वर्ड एम ओ एन डॅश एच नेक्स्ट वर्ड बी यू एन डॅश एल ई फोर्थ वन आरई डॅश यू एल ए आर आता याचे ॲन्सर्स आपण हा क्वेश्चन पेपर डिस्कस केल्यानंतर एंडिंगला ॲन्सर्स पण बघणार आहोत सो या पद्धतीचे तुम्हाला फोर वर्ड्स दिले जाऊ शकतात ठीक आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज दॅट टू पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता इथे आपण वन मार्क्ससाठी ही ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे यू हॅव गिवन टू ग्रुप्स आता हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये वर्ड्स कसे लिहायचे याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी सेपरेट बनवलेली आहे ती तुम्ही बघू शकता इथे आपण जस्ट क्वेश्चन्समधील जे ॲक्टिव्हिटीज काय आहेत ते फक्त बघतोय फर्स्ट ग्रुपमध्ये वर्ड्स दिलेले आहेत स्पेसिफिक मेजरेबल ॲचिवेबल रिॲलिस्टिक अँड इन सेकंड ग्रुप प्रेसिडेंट पाथ पॅरामीटर्स प्रोग्रेस आता हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये यू हॅव टू पुट याचे डायरेक्ट ॲन्सर अगोदर विद्यार्थी मित्रांनी स्वतः तुम्ही सॉल्व करा ठीक आहे आणि सॉल्व केल्यानंतर याच्यामध्ये जे काही ॲन्सर्स दिलेले आहेत ते तुम्ही नंतर चेक करून बघा की तुम्ही लिहिलेले ॲन्सर्स आणि इथे दिलेले ॲन्सर्स ते मॅच होतात की नाही ते यू कॅन चेक सेल्फ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज दॅट थ्री पंक्च्युएट दी फॉलोइंग म्हणजे तुम्हाला खाली जे दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत ते त्यांना विरामचिन्हांचा यूज करायचा आहे याबद्दल देखील एक व्हिडिओ बनवलेला ती तुम्ही बघू शकता फर्स्ट सेंटेन्स इज लाईक दिस हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच सेकंड सेंटेन्स इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव ठीक आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर फोर मेक फोर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द वर्ड बँक्रप्ट म्हणजे तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे इथे ज्या पद्धतीने बँक्रप्ट हा वर्ड दिलेला आहे त्याच्यामध्ये जे अल्फाबेट किंवा अक्षर आहेत बी ए एन के आर यू पी टी यापैकी अक्षरं घेऊन नवीन चार शब्द तयार करायचे आहेत न्यू फोरवर्ड्स यू हॅव टू क्रिएट आणि प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी तीन अक्षरं तुम्ही इन्वॉल्व म्हणजे समाविष्ट करायला पाहिजेत फॉर एक्झाम्पल आपण म्हणू ए एन के बँक बँक शब्द तयार झाला ह्याच्यामध्ये चार अक्षर घेतली तो मिनिमम तीन थ्री ऑर मोर दॅन थ्री तीन किंवा तीनपेक्षा जास्त यापैकी दिलेल्या बी ए एन के आर यू पी टी यापैकी अक्षरं घेऊन तुम्हाला नवीन फोर वर्ड्स बनवायचे असतात मिनिंगफुल कोणतेही नाही ठीक आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज दॅट राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन एक्झाम्पल इथे तुम्हाला एक डायग्राम दिले आहे आणि सेंटरला एक वर्ड दिला आहे थिंक आता रिलेटेड वर्ड्स कसे लिहिले याच्यावरती पण सविस्तर छान व्हिडिओ बनवला ती तुम्ही बघू शकता थिंक आणि रिलेटेड वर्ड दिलेला आहे डीपली आता डीपलीच का लिहिलं आहे डीप का लिहिलेलं नाही हे ठीक आहे याच्यावरती व्हिडिओ ती तुम्ही बघा म्हणजे ते सेंटरचा वर्ड जर वर्ब दिला असेल तर ते आपण ॲडवर्ड लिहितो नाऊन दिला असेल तर ॲडजेक्टिव्ह कसा लिहिला जातो हे ग्रामरच्या रिलेटेड आहे तो त्याच्यावरती सविस्तर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे ती तुम्ही बघू शकता थिंक डीपली ऑलरेडी वन एक्झाम्पल इज गिवन अनदर फोर वर्ड्स यु वी हाव टू राईट इतर चार वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतात ठीक आहे सो so, ही ॲक्टिव्हिटी आपण लँग्वेज स्टडीची फाय मार्क्सला दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट रीड द फॉलोईंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज अर्थात तुम्हाला फॉर टेन मार्क्स तुम्हाला एक पॅसेज दिलेला असेल ज्या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता रिअलिस्टिक जी बी स्मार्ट याच्यावरचा तो पॅसेज आहे यू हॅव टू ॲक्च्युली तुम्ही त्याच्यावरती जी फर्स्ट ए वन जी ॲक्टिव्हिटी आहे ए वन तिथे काय दिलेली आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव अँड राईट देम डाऊन म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे आणि त्याचे ॲन्सर्स ऑप्शन थ्री थ्री ऑप्शन्स आर गिवन तीन ऑप्शन दिलेले आहेत पण बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात अंदाजे कुठलाही ऑप्शन ॲन्सर म्हणून लिहितात ठीक आहे असं करायचं नाही आहे तुम्ही अगोदर ए वनची ॲक्टिव्हिटी जी आहे ते पूर्ण क्वेशन्स रीड करून घ्या ठीक आहे रीड केल्यानंतर इथे जे ऑप्शन दिलेलं आहे आणि त्या ऑप्शनपैकी जे पर्याय दिलेला आहे याच्यापैकी कुठला पर्याय तुमच्या पॅसेजमध्ये दिसतो का ते शोधून मग ते राईट ते पूर्ण वाक्य लिहायचं आहे फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय अँड राईट देम डाऊन ओके वन वॉट इज अनरिअलिस्टिक अनरिअलिस्टिक म्हणजे काय ऑप्शन्स आर गिवन ए टू बिकेम अॅन एक्सपर्ट इन शॉर्ट टाईम बी टू गेट सक्सेस इन शॉर्ट टाईम सी टू सेट अवर गोल आता कुठलाही अंदाज लिहायचा नाही आता उदाहरण आपण आता पॅसेजमध्ये मग ते शोधायचं आहे इथे जे तीन ऑप्शन दिले आहे बी सी त्यापैकी कोणता दिसतो फॉर एक्झाम्पल बघा सेकंड लाईन expecting to become an expert in a short amount of time is unrealistic unrealistic hai expecting अपेक्षा करणे to become an expert in a short amount of time the short amount of time ए लाइन्स आपल्याला पैसेज मध्ये दिस्ते, ते ऑप्शन मध्ये आहे का बगा. टू बिकम ॲन एक्सपर्ट इन शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम दिलेला आहे म्हणजे हे ऑप्शन आपलं हंड्रेड पर्सेंट करेक्ट अर्थात सांगण्याचा सा उद्देश काय आहे की कुठलाही अंदाजे ऑप्शन अॅन्सर म्हणून न लिहिता ते पॅसेजमध्ये किंवा दिलेल्या पॅरेग्राफमध्ये त्याच्याशी ते, ते सेंटेन्स आलेलं आहे का ते कन्फर्म करूनच मग तुम्ही आता लिहिताना पण फक्त डायरेक्ट ए अॅन्सर आहे म्हणून ए असं ॲन्सर ए असं लिहायचं नाही तर तो पूर्ण जे सेंटेन्स किंवा वर्ड्स दिलेले आहेत यू हॅव टू राईट दोज वर्ड्स ते शब्द तुम्हाला लिहावे लागतील सो या प्रकारे तुम्ही ऑप्शन्स असलेले ॲक्टिव्हिटीज सोडवू शकता नेक्स्ट दिलेलं आहे वेन डज गोल लॅक रिॲलिझम ऑप्शन सारखी वन इफ वी आर अग्रेसिव्ह बी इफ वी आर डिफेन्सिव्ह सी इफ वी आर पेसिमिस्टिक आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पॅसेजमध्ये फाइंड आउट करा थर्ड वॉट डू इस्टॅब्लिशिंग टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल हेल्पस आता हा जो लेसन जो तुम्हाला समजा ह्या लेसनवरती व्हिडिओ बनवलेली आहे ती सविस्तरपणे बघा प्रत्येक व्हिडिओ खूप छानमध्ये तुम मराठी मिडीयममध्ये बनवलेले आहे मराठी ट्रान्सलेशन्समध्ये यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ ऑल्सो वॉट डू इस्टॅब्लिशिंग पॅरामीटर्स अराउंड इच गोल अस अँड यू हॅव गिवन थ्री ऑप्शन्स ऑप्शन्स आर ए रिड्यूज वेट बी इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी सी self सेल्फ कॉन्फिडन्स पॅसेजमध्ये शोधा आणि मग ते ऑप्शन करेक्टली लिहा नेक्स्ट फोर वॉट इज लाईफ कम्पेर्ड विथ लाईफची तुलना कोणाबरोबर केलेली आहे ठीक आहे सो पॅसेजमध्ये आपण डायरेक्ट गेलो तो लाईफ इज कम्पेर्ड विथ दिसते बघा लाईफ इज कम लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट म्हणजे लाईफची तुलना कोणावर केली आहे ट्रम्पेट बरोबर आहे सो ट्रम्पेट इज ऑप्शन ऑलरेडी दिलेला आहे सो दॅट अँसर इज हंड्रेड पर्सेंट करेक्ट वी कॅन से सो ए वन ॲक्टिव्हिटी फॉर टू मार्क्ससाठी आहे इथे तुम्हाला ए एवनमध्ये ट्रूअर फॉल्स फिल इन द ब्लँक्स किंवा या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज विचारले जाऊ शकत त्यानंतर पॅसेज दिला यू हॅव टू रीड केअरफुली द गिवन पॅशे दिला पॅसेज व्यवस्थितपणे रीड करायचं आहे तो अंडरस्टँड करून घ्यायचं असतो ठीक आहे तो आता आपण इथे रिडिंग करणार नाही तर तुम्ही सेल्फ करा आणि प्रॅक्टिस करा किंवा तो लेसन व्यवस्थित प्रॅक्टिस करा फक्त पॅसेज बघण्यापेक्षा त्यानंतर ए टू या पॅसेजवरती कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस वाक्य पूर्ण करा वन द गोल्स दॅट वी आर गोईंग टू क्रिएट शूड बी डॅच डॅश सेकंड डॅच डॅश स्पार्क ऑफ अवर इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डॅच डॅश ए थ्री ए थ्री ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू द वर्ड्स यूज द गिवन फ्रेज इन द फॉलोईंग सेंटेन्स ॲप्रोप्रिएटली अँड रिडायड द सेंटेन्स म्हणजे तुम्हाला ते काय फ्रेजेस दिलेले आहेत आता हे फ्रेजेस आहेत बघा ब्रॅकेटमध्ये याला आपण कलर देऊया म्हणजे तुम्हाला वेगळे फ्रेजेस समजते ओके डाऊन टू अर्थ टू डिपेंड डाऊन टू बी सक्सेसफुल इन ऑर्डर टू दिज आर फ्रेजेस आणि तुझ्यावरती तुम्हाला फोर सेंटेन्स दिले हाऊ मेनी फ्रेजेस आर गिव्हन वन टू थ्री टू थ्री फोर फोर फ्रेजेस दिलेले आहे आणि योग्य सेंटेन्समध्ये योग्य फ्रेज म्हणजे ते वाक्यप्रचार तुम्हाला फिलअप करायचा वन वी ऑल नीड स्ट्रेस आता मी तुम्हाला ॲन्सर सांगणार नाही तुम्ही प्रॅक्टिस करायची लिहायचे ते अॅन्सर आणि मग दिलेले खाली ॲन्सरमध्ये व्हेरीफाय करायचं आहे वी ऑल नीड स्ट्रेस डॅश डॅश अचीव अँड डू अवर बेस्ट वर्क नेक्स्ट सचिन डॅश डॅश ओनली बिकॉज ऑफ हिज कॉन्सिस्टंट एफर्ट्स अँड डेडिकेशन टूवर्ड द गेम

ट्रांसफर करा चेंज करा ए फाय ॲक्टिव्हिटी फॉर फाय मार्क्स इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स टाईप ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स वॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू टू गेट सक्सेस इन युअर लाईफ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस गेट म्हणजे मिळवण्यासाठी काय महत्त्व महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आहे किंवा वॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू काय तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे यशस्वी होण्यासाठी आता इथे टू मार्क्ससाठी असतात मोस्टली यू हॅव टू राय इफ यू राईट द अँसर्स इन अ पॉईंट वाईज जर पॉईंट वाईज ॲन्सर लिहिलं तर तुम्हाला सहजपणे आउट ऑफ मार्क्स इथे मिळू शकतात ठीक आहे पण बऱ्याच वेळा बुद्धात काय करतात पॅसेजमधल्या लाईन्स उतरून काढतात ते करायचं नाही तर ट्राय टू राईट अ सिम्पल सेंटेन्स साधी सिंपल वाक्य तीन ते ती चार वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा इथे तुम्हाला मार्क्स आउट ऑफ मिळू शकतात ठीक आहे आता पण हॅ टेन मार्क्स लँग्वेज स्टडी फाय मार्क्स फिफ्टीन झाले आणि देन फाय मार्क्ससाठी ते एक रायटिंग स्किलच्या रिलेटेड लेटर रायटिंगसाठी इनफॉर्मल दिलेला आहे तो क्वेश्चन या प्रकारे यू आर अनिल और अनिता शिंदे रिसायडिंग तुम्ही राहत आहात युअर ॲड्रेस इस घेऊन लायक दिस टेन मल्हार संकुल आधारवाडी कल्याण वेस्ट ठाणे पिनकोड इज घेऊन राईट अ लेटर टू युअर फ्रेंड राहुल और रीना <coughs> तुमचा मित्र राहुल किंवा रीनाला पत्र लिहा हू हॅज फेल्ड इन एक्स एस एस सी एक्झॅमिनेशन जो एस एस सी एक्झॅमिनेशनमध्ये फेल झालेला आहे आणि त्यामुळे अँड थिंकिंग टू गिव्ह अप म्हणून तो विचार करतो आता स्कूल किंवा एज्युकेशन स्टॉप करायचं आहे सोडून द्यायचं आहे ॲडवाईज हिम ऑर हॉर तुम्ही त्याला सल्ला द्यायचा आहे हाऊ ऑर ही और शी इज एबल टू सक्सीड अँड वाय ही इज शूड थिंक पॉझिटिव्हली तो कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो एज्युकेशन कशाप्रकारे कंटिन्यू करू शकतो पॉझिटिव्ह थिंकिंग कशी करावी याबद्दल तुम्ही त्याला ॲडवाईस द्यायचा आहे सो तुमचा ॲड्रेस आणि ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा ॲड्रेस दिलेला आहे तो तुम्ही मेन्शन करायचं ते नाव नाव ना आता आपण अँसर्स बघूया हो ठीक आहे हां जे फिलिंग द ब्लँकसाठी होते लँग्वेज म्हणजे बी ए डॅश एन के बँक मंथ जे ब्ल्यू लेटर ते तुम्हाला फिल अप केलेला लेटर आहे मंथ बंडल रेग्युलर ठीक आहे पुट द वर्ड अल्फाबेटिकल ऑर्डर डायरेक्टली आन्सर आर गिवन अचिवेबल ए नंतर एम ए बी सी डी या प्रकारे अचिवेबल मेजरेबल रिअलिस्टिक स्पेसिफिक सेकंड ग्रुपमध्ये पॅरामीटर पी ए आर पाथ पी ए टी एच पाथ प्रेसिडंट अँड प्रोग्रेस दिस सेंटेन्स फर्स्ट सेंटेन्स क्वेश्चन टाईप सेंटेन्स आहे आणि द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स सेंटेन्सची जे सुरुवातीचं शब्दाचा जो फर्स्ट लेटर असतो अक्षर ते नेहमी कॅपिटल काढायचं आहे हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच क्वेश्चन मार्क सेकंड इज दॅट सो इनवर्टेड कॉमामध्ये ते बोललेलं सेंटेन्स आहे म्हणून आपण इनवर्ट डबल इनोटेड कॉमामध्ये ठेवले आणि दॅट इज अ क्वेश्चन टाईप सेंटेन्स इज दॅट सो असं आहे का क्वेश्चन मार्क सेड मिसेस श्रीवास्तव जे नेम असतं पर्टिक्युलर नेम त्याचं आपण अध्यक्ष कॅपिटल ले तर लिहितो ठीक आहे नेक्स्ट मेक फोर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर ज्या सांगितल्याप्रमाणे बँक क्रपचे पण चार शब्द तिथे तयार केलेत बँक पुट याच्यामध्ये पी यू टी पुट टी एन के टँक रॅट या प्रकारे तुम्ही मिनिमम फोर अँड आव मोर दॅन फोर यू कॅन राईट चारपेक्षा जास्त तुम्ही लिहू शकता फिफ्थ ॲक्टिव्हिटी राईट द रिलेटेड वर्ड्स आय शॉन एक्झाम्पल जसं थिंक डीपली तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मग आपण लिहू शकतो थिंक केअरफुली काळजीपूर्वक थिंक सायलेंटली कारण ते थिंक हा वर्ब आहे म्हणून जे आपण रिलेटेड वर्ड तो ॲड वर्ब मोस्टली लिहिले जातात कारण थिंकबद्दल डिस्क्राईब करणारे केअरफुली सायलेंटली पीसफुली करेक्टली लाईक दिस सो हे लँग्वेज स्टडीचे हे आन्सर्स आहेत पण तुम्ही अगोदर स्वतःच्या मनाने ती क्वेश्चन पेपर सॉल्व करा नंतर हे आन्सर तुम्ही बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू पॅसेजच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या ए वन ऑप्शन आपल्याला चेक करायचं होतं टू बिकम अॅन एक्सपर्ट इन अ शॉर्ट टाईम सेकंड आहे इफ वी डिफेन्स यू थर्ड बी इंक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी फोर्थ वन लाईफ इज वन तो क्वेश्चन बघा आणि परत हे बघा ठीक आहे ए टू द फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्ससाठी होतो हे जे फिलअप केलेले वर्ड दिलेले आहेत द गोल्स दॅट वी आर गोईंग टू क्रिएट शुड बी विद इन अवर सेट करंट स्किल और एरिया ऑफ एक्सपर्टाईज हे जे सेंटेन्स फिलअप केलेलं आहे ते तुम्हाला पॅसेजमध्ये असतात ते प्रॉपर लाईन शोधून यू हॅव टू फिलअप द सेंटेन्स ते वाक्य फिलअप करायचं आहे म्हणजे रिकामी जागा भरायची आहे सेकंड सेंटेन्स विजन विशेष इंटेन्शन्स अँड ड्रीम्स स्पार्क ऑफ अवर इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेर वी वॉन्ट टू रीच जो ब्ल्यू लेटरमध्ये ब्ल्यू कलरमध्ये जे वर्ड्स फिलअप केलेले आहेत ते फिलअप केलेले वर्ड्स आहेत सो हे क्वेश्चन नंबर मध्ये ए टू ॲक्टिव्हिटीज नेक्स्ट ए थ्री जे तुम्हाला फ्रेजेस दिलेले होते ब्रॅकेटमध्ये ते आपण फिलअप करून सेंटेन्स केलेले वी ऑल नीड स्ट्रेस इन ऑर्डर टू अचीव अँड डू अवर बेस्ट वर्क इन ऑर्डर टू चहासाठी सेकंड सचिन इज सक्सेसफुल ओनली बिकॉज ऑफ दिस कन्सिस्टंट एफर्ट्स अँड डेडिकेशन सक्सेसफुल टुवर्ड्स द गेम थर्ड सेंटेन्स डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वॉज रिअली अ डाउन टू अर्थ पर्सन म्हणजे ते कधी हवेमध्ये म्हणजे एकदम बघतो आपण वास्तवाशी निगडीत होते मी खूप मोठ्ठा झालो मी काही ते असं म्हणजे हे स्वतःला मोठे मानणार नाही म्हणतात त्यांना बोलतात डाऊन टू अर्थ फोर्थ वन द स्पीड ऑफ केअरफुल ड्रायवर डिपेंड्स ऑन द कंडिशन ऑफ रोड सो ए थ्री ॲक्टिव्हिटी ए फोर ॲक्टिव्हिटीज ॲडजेक्टिव्हसाठी दोन वर्ड दिले होते प्रॉब्लेम आणि रिॲलिटी तर प्रॉब्लेमचा पण ॲडजेक्टिव्ह तयार केला प्रॉब्लेमॅटिक त्या ॲडजेक्टिव्ह नाऊन पार्ट्स ऑफ स्पीचवरती व्हिडिओज बनवलेली आहे नाऊन व्हॉट इज द नाव नाऊनबद्दल नाउन दिला ते कशा प्रकारे प्रॉब्लेम प्रॉब्लेमॅटिक रिॲलिटी रिॲलिटी रिअलिस्टिक नाउन बोललेलं क्रिएट क्रिएटपासून क्रिएटर किंवा क्रिएशन एनकरेज सो आपण एनकरेजमेंट असं आपण वर्ड ट्रान्सफर किंवा चेंज करू शकतो नाउनमध्ये ठीक आहे ए फाय सर ते एफ आयचा जो पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन होता जो इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल वॉट इज इम्पॉर्टंट फॉर तुम्हाला जर सक्सेस यशस्वी व्हायचं असेल तर काय महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला तुमच्यासाठी आहे to get success in my life following things are important for me for example one taking right decision about what i want to do two proper planning to reach there three endless continuous efforts to reach the goal with positive attitude four sacrifice believing ourselves and not to leave will definitely take us towards our success so this type of answer point wise we can write a solution to, and you, you will get maximum marks नेक्स्ट क्वेश्चन वॉज अबाउट लेटर रायटिंग लेटर रायटिंगचं डायरेक्ट आपण आन्सर बघूया हे पूर्ण लेफ्ट साईडला तुम्हाला वेर ॲड्रेस हे सर्व लेफ्ट साईडला लिहायचे आहेत अनिल शिंदे या प्रकारे तुम्ही लेटर लिहायचं आहे टेन मल्हार संकुल अजारवाडी ॲड्रेस दिलेला आहे दॅन डेट यू हॅव टू मेन्शन हिअर नाव बी केअरफुल डेट कशी लिहिलेली आहे लेटर आहे ओके डिअर राहुल आय वॉज रिअली नर्वस टू हिअर युअर एस एस सी रिझल्ट but now i am really shocked to hear from aunt that you are thinking not to appear for the exam again i know it is not your fault to get passing marks in a subject like mathematics but your physical condition on the day when maths paper was there was really the worst being dengue patient you couldn't do that much for the exam but i really salute you as you passed remaining subjects with flying colors. And I think if you were well, you could have got more than 70 marks out of 80. Life is full of ups and downs, so we want to face it very bravely. Running away from the problem is not the solution for it. I know you can do very well if you re reappear for the same. Be positive and confident and achieve your goal. Our wishes are always with you. Your loving friend Anil Shinde. So in this way you can write the letter. So friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.